शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये आता बऱ्याच ठिकाणी आजच्या जवळजवळ 15 मे 17 मे पासून बऱ्याचशा पावसाळी वराट्यांच्या या ठिकाणी आता बुकिंगा चालू झाल्या आहे. आणि तत्पूर्वी उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या बुकिंगा झाल्या आता ज्यांनी ज्यांनी कामकाज व्यवस्थित केलं त्यांच्या प्लॉटमध्ये आपण जर नियोजन दिलं असेल त्या प्लॉटचे रिझल्ट बघितले तर अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी आलेले. आता ही पूर्ण माहिती त्याच्यानंतर आपण नवीन प्लॉटचं नियोजन आपण कसं करू शकतो त्यानंतर आहे त्या प्लॉटमध्ये आपण कशी सुधारणा करू शकतो याच्याबद्दलचा आपण या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत. तत्पूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव विकास भास्कर काकड राहणार माळे तुम्हाला. मोबाईल नंबर 99 65 65 97. बरं, आपण प्लॉट बुकिंग केला, प्लॉट व्हिडिओ बघून बुकिंग केला होता. हो, व्हिडिओ बघून बुकिंग केला होता. बरं, आता कामकाज केलं, तुमचे इतर बाकीचे कोणाचे प्लॉट असतील, तुमच्या बरोबरचे प्लॉट असतील, काही चेंजेस वाटले का कामकाज? वाटलं ना चेंजेस, 50% फरक आहे त्यांच्याने आपल्या प्लॉट मध्ये. बरं, आता खर्चाची काय वाटलं, खर्चाबद्दल? खर्च बी कमीच आहे ना बाकीच्या इतर पेक्षा. आम्ही स्वतः पावडरी समजा स्प्रे करायचं जरी काही आमच्याकडून उलटे पालटी स्प्रे घ्यायची पण याच्यात अडचण येत नाही. बरं, कॉम्बिनेशनची अडचण येत नाही काही. बरं, समजा काही आवश्यक अडचण आली तर फोन करून घेतो आम्ही ऑफिसला. ओके, तुम्हाला ऑफिसला कॉल केला, ऑफिसचा कॉल उचलला जातो, सर्व व्यवस्थित माहिती दिली. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, कामकाज करत असताना आता या अडचणी जे टेम्परेचर आपण दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कमीत कमी 3 अंश ते 4 अंशापर्यंत जे टेम्परेचर जास्त होतं आणि या टेम्परेचरमध्ये पानांच्या वाट्या होणं, सेटिंग चुकीचे होणं किंवा त्याच्यामध्ये मालाला तिरंगा येणं या बऱ्याच गोष्टींची अडचण त्या ठिकाणी येत असते. परंतु अशा वेळेस आपण याच्यामध्ये सुधारणा करत असताना जे तुम्हाला स्प्रेचं नियोजन दिलं असेल या स्प्रेचं नियोजनामध्ये 3 ते 4 फवारणी आता या स्टेजला आल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना सुद्धा आपण नियोजन करणं गरजेचं आहे. रात्रीच्या वेळेला पाणी देणं ही सुद्धा आपल्यासाठी महत्वाची गोष्ट असेल. तुम्ही टेम्परेचरमध्ये कुठलंही पाणी त्या ठिकाणी देऊ नका. आता राहिला विषय की फवारण्या करत असताना सुद्धा आपण सकाळच्या वेळेला म्हणजे साधारणतः 9 वाजेच्या आतमध्ये फवारणी करा किंवा दुपारी 5 च्या नंतर त्या ठिकाणी फवारणी करून घ्या. आता फवारणी करत असताना 2 ते 3 फवारण्या फार महत्वाच्या आहे. पांढऱ्या माशीसाठी सुद्धा एक फवारणी आपल्याला गरजेची. त्याच्यामध्ये तुम्हाला टाटा कंपनीचं क्लास्टर त्या ठिकाणी घ्यायचंय. 1 ते 200 ग्रॅम पर्यंत तुम्हाला क्लास्टर घ्यायचंय. त्याच्यामध्ये एम्पायर प्लस 200 लिटरला 400 ml या प्रमाणात घ्यायचंय. आता ही फवारणी आपण करून घेतली तर पांढऱ्या माशीला अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर राहिला विषय की आपण कामकाज करताना पानांच्या वाट्या होऊ नये याच्यासाठी तुम्हाला 2 फवारण्या. आता पहिली फवारणी देत असताना तुम्हाला 13045 चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला त्या ठिकाणी 13045 घ्यायचंय. 13045 200 लिटरला 500 ग्रॅम म्हणजे 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात तुम्हाला 13045 घ्यायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि कोजेन फिनिक्स कंपनीचं कोजेन 200 लिटरला 500 ग्रॅम ही फवारणी जर आपण करून घेतली तर पानांना काळो की त्यानंतर फुल सेटिंग चांगल्या पद्धतीची आणि पानांच्या वाट्या होण्याचं प्रमाण कमी त्या ठिकाणी होईल. त्यानंतर दुसरी फवारणी 2 दिवसाच्या अंतराने तुम्हाला दुसरी फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम शोनाईट लक्षात घ्या, पोटॅशियम शोनाईट तुम्हाला 200 लिटरला 500 ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचंय. आता पोटॅशियम शोनाईट घेत असताना त्याच्या बरोबर तुम्हाला बोरॉन 100 ग्रॅम आणि 200 लिटरला 500 ml प्रोस्टीन 500 मिली 200 लिटरला 500 मिली प्रोस्टीन त्या ठिकाणी घ्यायचंय आणि फुल सेटिंग चांगली व्हावी. कुठले बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्ही रोको 200 लिटरला 250 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता. ही फवारणी करून घ्यायची. त्यानंतर 1-2 दिवसाचा अंतर जाऊ द्या. चिलेटेड कॅल्शियम 200 लिटरला 100 ग्रॅम परत मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बायर कंपनीचं लुना 200 लिटरला 100 ml ही एक तिसरी फवारणी आपण जर करून घेतली अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. फुल सेटिंग तुम्हाला चांगली चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी दिसून येईल. आता या फवारण्या केल्या याच्याच बरोबर आपल्याला ड्रिपचे ऍप्लिकेशन पण आपल्याला देऊन घ्यायचे. आता ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना मी तुम्हाला सांगितलं ज्या पाण्यामध्ये क्षार असतात अशा ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 3 ते 4 लिटर फॉस्फरिक ऍसिड एकरी 3 ते 4 लिटर फॉस्फरिक ऍसिड देऊन घ्यायचंय. त्याच्यावरती 2 तास पाणी देऊन घ्या. पाणी दिल्याच्या नंतर तुम्हाला जे आपण शेड्यूल आलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला 13045 साधारणतः 1 एकरसाठी 5 ते 7 किलो पर्यंत आपल्याला डोस देऊन घ्यायचंय. त्यानंतर दुसरा डोस देत असताना तुम्ही 12-6-22 आपल्याला एक डोस द्यायचा आहे. 0-52-34 एक डोस द्यायचा आहे. आता हे डोस देत असताना आपल्याला पाण्याचं नियोजन करणं तितकंच गरजेचं आहे. पाणी आपल्याला जर कमतरता असेल तर आपण रात्रीच्या वेळेलाच पाणी द्या हे नक्की लक्षात घ्या. बाकी इतरत्र तुम्ही जर व्यवस्थित पाण्याचं नियोजन असेल तर तुम्ही मोकळं पाणी तुम्हाला फ्लडचं पाणी देता येत असेल तर आपण एक मोकळं फ्लडचं पाणी सुद्धा देऊन घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही या पद्धतीने कामकाज केलं टेम्परेचर तुमचं मेंटेन झालं तर कुठली अडचण येणार नाही. मालाची साईज असेल व्यवस्थित पद्धतीची होईल. त्यानंतर आपण जो म्हणतो की तिरंगा होणं आता लक्षात घ्या. तिरंगा होण्याचं प्रमाण जर कुणाकडे दिसत असेल कुठं बऱ्याच ठिकाणी माल एकसारखा पिकत नाही तर याला सुद्धा टेम्परेचरमुळे त्या अडचणी येतात. परंतु याच्यासाठी आपल्याला बॅक्टो रिलीज
एकरी 2 लिटर बॅक्टोरियल तुम्हाला घ्यायचे, त्याच्यामध्ये गुळ 2 किलो आणि ताक 2 लिटर, हे जर तुम्ही 2 ते 3 दिवस भिजत ठेवून ड्रिप मधून सोडलं तर कुठली अन्नद्रव्याची कमतरता तुम्हाला दिसणार नाही, तिरंग्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल. त्यानंतर ड्रिप मधून सुद्धा आपल्याला एक पोटॅशियम क्लोराईडची एक डोस देऊन घेणं गरजेचं आहे. पोटॅशियम क्लोराईड एकरी साधारणतः 3 ते 5 किलो पर्यंत पोटॅशियम क्लोराईड देऊन घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला टोनर प्लस एकरी 5 लिटर, हे 2 डोस जर आपण व्यवस्थित पद्धतीने देऊन घेतले तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता हे डोस दिले त्याच्यानंतर हे स्प्रेच्या फवारण्या आपण त्या ठिकाणी घेतल्या, नक्कीच आपल्याला बदल त्या ठिकाणी जाणून येईल. आता शेवटचं एक सांगा, तुम्हाला दोडक्याचं सुद्धा प्लॉट बुकिंग करून घ्यायला लावला, नक्कीच तुम्हाला 2 ते 3 औषधांचीच तुम्हाला बुकिंगची फी जाणार आहे, परंतु नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चेंजेस तुम्हाला दिसून येतील, बरोबर आहे. आणि योगायोग जर आलो आमची व्हिजिट तर नक्कीच आपण दोडक्यामध्ये सुद्धा चेंजेस दिसल्यानंतर आपण एक व्हिडिओ नक्की देण्याचा आपला प्रयत्न करू, बरोबर आहे. आता राहिलं आपल्याला फळाची साईज करून घ्यायची, आलेलं शेड्यूल व्यवस्थित फॉलोअप करा, कुठली अडचण असेल कॉल करून घेऊन विचारत चला, बरोबर. तर शेतकरी मित्रांनो काय करा, नवीन प्लॉटांच्या बुकिंग या ठिकाणी चालू झाल्या आहेत, ज्या पावसाळी वराटे म्हणतो आपण, त्या पावसाळी प्लॉटांच्या बुकिंग त्या ठिकाणी चालू झाल्या आहे. तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये नवीन प्लॉटांसाठी आपण काय नियोजन करू शकतो, लागवडी अगोदर आपण बेसल डोस असेल त्यानंतर त्याला आपण त्याचे गाळे पडू नये याच्यासाठीच्या सुद्धा उपाययोजना आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याच्याबद्दल मी नक्की तुमच्यापर्यंत 2 दिवसात येत्या 2 दिवसामध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ देण्याचा आपला प्रयत्न असेल. त्याच्यामुळे नवीन कोणाच्या बुकिंगा करायची असेल तर नवीन बुकिंगा करून घेत चला. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो, 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.